आचरा गावच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी आचरा ग्रामपंचायत आणि पंचक्रोशी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या आचरा गोल्डन बीच फेस्टिवलचा शुभारंभ महिलांच्या ढोल पथकासह आचरा तिठा येथून काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने झाला। आकर्षक देखाव्यांसह काढण्यात आलेल्या या शोभायात्रेचा शुभारंभ देवस्थानचे मानकरी संजय मिराशी यांच्या हस्ते करण्यात आला। आचरा तिठा येथून या शोभायात्रेत महोत्सव समिती अध्यक्ष जेरॉन फर्नांडिस, सरपंच प्रणया टेमकर, मंगेश टेमकर, समिती उपाध्यक्ष अनिल करंजे, रवींद्र गुरव, जयप्रकाश परुळेकर, ग्रामविकास अधिकारी संतोष गावडे, रवींद्र बागवे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य तसंच बालगोपाळ मंडळ, प्राथमिक शाळा, इंग्लिश मीडियम स्कूल सहभागी झाले होते। शोभायात्रा ग्रामपंचायत कार्यालयाजवळ आल्यावर प्राथमिक शाळा पिरावाडी, पिरावाडी हायस्कूल यांचे चित्ररथ, आचरा उर्दू शाळेचे शिक्षक, विद्यार्थी यांच्यासह पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या शोभायात्रेत खास आकर्षण ठरत होते ते मालवण इथलं स्वराज्य ग्रुप महिलांचं ढोल पथक। त्रिमूर्ती आर्ट आचराचे कलाकार पवन पराडकर, विठ्ठल सारंग, वेंगुर्ले येथील रविराज चिक्कर, नारायण होडेकर, ओंकार धुरी, सुधीर पराडकर, सागर राणे, मोरेश्वर गोसावी, महाबोध सर या कलाकारांनी साकारलेली वाळू शिल्प महोत्सवात सर्वांचं लक्ष वेधून घेत होती। त्याचबरोबर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी उभारण्यात आलेले फिरते झुले, पाळणी या महोत्सवाची शोभा वाढवत होती। शोभायात्रा आचरा बीचवर आल्यावर आचरा महोत्सवाचा उद्घाटन सोहळा सुरू झाला। अर्जुन बापर्डेकर, कोकण नाव, आचरा।